खिलार महाराष्ट्राची शान चॅनलचे इंस्टाग्राम रील ॲप आजच फॉलो करा। महाराष्ट्र काय, कर्नाटक काय, सर्वांनी सबस्क्राइब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर। एन्जॉय। दक्षिण महाराष्ट्राच्या सांगली, कोल्हापूर आणि साताऱ्याच्या ग्रामीण भागात हेळवी हा जिव्हाळ्याचा व तितकाच आपुलकीचा आणि शहरात कुतूहलाचा विषय आहे। भारतीय या मराठी चित्रपटात मकरंद अनासपुरेने हेळ्याची भूमिका करून तो विषय सर्वांसमोर मांडलेला आहे। हेळवी हा भटका समाज, मोकळे आकाश व विस्तीर्ण क्षितिज हे या हेळव्यांचे घर आणि नंदी बैल हा त्यांचा वाहतुकीचा प्राणी। त्या बैलावर संसाराचे ओझे घेऊन फिरणारे हेळवी सर्वांसाठी आकर्षणाचा विषय, कारण मोडी लिपी लिहिता वाचता येणारी ही एकमेव भटकी जमात। गावागावातील लोकांच्या वंशावळी सांभाळणे, त्यात नवीन नावे घालणे, कुळांचा इतिहास नोंदवणे हा हेळव्यांचा परंपरागत व्यवसाय आहे। भारताच्या ग्रामीण व्यवस्थेत जसे गावगाडा चालविणारे आलुतेदार बलुतेदार तयार झाले, तसे गावातील लोकांची वंशावळ जतन करण्याचे काम हेळव्यांना खुद्द भगवान शंकरांनी दिले। हेळव्यांचा नंदीबैल म्हणजे भले थोरले जनावर। नंदीबैलाचे आकर्षण थोरा मोठ्यांपासून लहानांपर्यंत आहे। अंगापिंडाने मजबूत असणारा पांढरा शुभ्र नंदी सर्वांचेच लक्ष वेधून घेतो। हेळव्यांचा पोशाखही तसाच लक्षवेधी आहे। डोक्याला लाल गुलाबी धनगरी फेटा, अंगात मांडचोळणा आणि धोतर, खांद्यावर उपरणे, पाय झाकण्यासाठी गुलाबी उपरणे, हेळवी वंशावळ सांगताना पाय झाकून घेतात, कारण त्यांच्या मतानुसार हेळव्यांचा मूळ पुरुष हा लंगडा होता। हातात चांदीचे कडे, कानात कुंडले, पायात जोडव्या व चांदीचे तोडे असे हे हेळवी त्यांच्या बैलांनाही कायम सजवतात। नंदीबैलावर रंगीत चित्रांची काशिदीकारी केलेली झूल, शिंगांना रंगरंगोटी करून त्याच्या टोकांना पितळी टोपडी आणि त्यांना रंगीबेरंगी गोंडे असतात। गळ्यात मोठ्या घंटेबरोबर लहान लहान घंटांच्या माळा। हेळवी बैलावर बसून गावात आले की हा हा म्हणता सगळ्या गावात बातमी पसरते आणि त्यांना भेटायला एकच गर्दी उसळते। गावकरी प्रेमाने त्यांचे स्वागत करून त्यांच्या राहण्याची व नंदीबैलाच्या चाऱ्याची सोय करतात। हेळवी देखील गावातील सर्वांना नावानिशी ओळखतात। हेळवी साधारणपणे एखाद्या गावी यात्रेदरम्यान येतात, त्यामुळे शहरात गेलेली माणसे देखील भेटतात। काही ठिकाणी पावसाळ्याआधी येतात। प्रत्येक हेळव्याकडे साधारणपणे 10 ते 15 गावे असतात, त्यातील काही त्यांची मुले सांभाळतात। प्रत्येक गावातील मूळ कुळांच्या वंशावळी व त्यांचा इतिहास हेळव्यांकडे असतो। गावात हेळव्यांची मुक्कामाची जागा ठरलेली असते। गावात आल्यानंतर ते एक महिनाभर तरी तेथे राहतात। त्यांच्या कुटुंबाची सोय लावून ते बैलावरून घरोघरी फिरतात। प्रत्येक वाड्यावाड्यावर वस्तीवर जाऊन प्रत्येक घरातील लोकांच्या समोर त्यांची वंशावळ चोपड्यामधून हेळवी त्यांच्या खास आवाजाच्या ठेक्यात वाचून दाखवतात। ठेका पूजा करणाऱ्या ब्राह्मणाच्या ठेक्यासारखा जलद असतो, त्यामुळे नीट लक्ष देऊन ऐकल्याखेरीज बोलणे कळत नाही। साधारण एका कुळातील 25 ते 30 पिढ्यांची नावे व त्यांचा इतिहास वाचून दाखवणे म्हणजे मोठी अवघड गोष्ट, त्यामुळे तसा ठेका नैसर्गिक आहे। प्रत्येक कुळाची माहिती सांगताना ते प्रथम त्या मुळाचा मूळ पुरुष, मूळगाव सांगतात। एखादे कुळ कोणकोणती गावे बदलत बदलत केव्हा आज राहत असलेल्या गावी का व कसे आले ते सांगतात। यात दिलेल्या तारखा शक कालगणनेनुसार असतात। वंशावळीतील पूर्वजांची जुन्या वळणाची नावे ऐकताना मोठे रंजक वाटते। पुढे हेळवी त्या कुळाचे गोत्र, प्रवर, ऋषिगोत्र, व्यवसाय, कुलदेवी इत्यादी रंजक माहिती सांगतात। वंशावळीतील नावे मूळ पुरुषापासून ती आजच्या पिढीपर्यंत आणून सोडतात। त्यानंतर दक्षिणा म्हणून हेळवी धान्य घेतात। त्या आधारे घरात कोणाचे लग्न झाले आहे का, कोणाला मूल झाले आहे का, तसेच नवीन सून आली असेल तर तिचे नाव वंशावळीत घालावे लागते। हेळवी स्त्रियांची नावे पूर्वीच्या वंशावळी यादीत घालत नव्हते, परंतु समान संपत्ती हक्क कायद्यानंतर हेळवी वंशावळी यादीत मुलींची नावे घालू लागले आहेत। जुन्या वंशावळी यादीत एखादी स्त्री जर वारस असेल तर तिचे नाव पडते। एखाद्याचे नाव घालण्यासाठी हेळवी तांब्याची कळशी घेतात।
लग्न, मुलाचा जन्म या नोंदीमुळे हेळव्यांचे उत्पन्न वाढते. लोक हेळव्यांच्या मागण्या आनंदाने पूर्ण करतात. पूर्वी हेळवी वंशावळीची नोंद असलेले ताम्रपट घेऊन फिरत असत. गावांची लोकसंख्या वाढली आणि ताम्रपटाचे ओझे घेऊन फिरणे अडचणीचे ठरू लागले. त्यामुळे हेळवी वंशावळीतील नोंद कापडी शिवणीच्या कागदांच्या चोपड्यांमध्ये ठेवू लागले. परंतु कागद लवकर जीर्ण होऊ लागताच त्यांच्या नकला नव्या चोपड्यावर करून ठेवतात. दक्षिण महाराष्ट्रातील हेळव्यांनी त्यांचे ताम्रपट एकत्रितपणे बेळगावला ठेवले आहेत. त्या ताम्रपटांची देखरेख करणाऱ्यांना गुरु म्हणतात. मध्य महाराष्ट्रातील हेळवी व्यवस्था जवळजवळ संपुष्टात आली आहे. काही ठिकाणी ती काही प्रमाणात चालू आहे. पूर्वी त्यांचे केंद्र कासेगाव जिल्हा सांगली हे होते. दक्षिण महाराष्ट्रातील हेळव्यांचे केंद्र बेळगाव कर्नाटक हे असून मूळ गाव चिंचणी हे बेळगाव जिल्ह्यातील गाव आहे. त्या गावी काही हेळव्यांना थोड्याफार जमिनी आहेत. हेळवी लोकांची मातृभाषा कन्नड आहे. हेळवी लोकांची मूळची जात धनगर, परंतु सर्वांनी नंतर लिंगायत पंथ स्वीकारलेला आहे, त्यामुळे त्यांना मांसाहार वर्ज्य आहे. महाराष्ट्रातील काही हेळवी मात्र महाराष्ट्रीय लोकांच्या संगतीमुळे मांसाहार करू लागले आहेत, त्यामुळे त्यांना लिंगायत समाजात लग्नाकरता मुली मिळणे अडचणीचे ठरू लागले आहे. हेळव्यांना ते लिंगायत असल्यामुळे सोमवार हा त्यांचा पवित्र वार असतो. त्या दिवशी हेळवी कडक उपवास करतात व बैलांची पूजा करतात. ते सोमवार बैलावर बसत नाहीत. हेळवी लोक त्यांचे आडनाव हेळवी असेच लावतात. ग्रामीण भागात ज्या केसेसमध्ये वंशावळीची गरज लागते तेथे हेळव्यांची साक्ष कोर्टग्राह्य धरली जाते. तर असा आहे हा हेळवी समाजाचा माहितीदार लघुपट. धन्यवाद. खिलार महाराष्ट्राची शान. नमस्कार मंडळी, खिलार महाराष्ट्राची शान चॅनलने बनवलेल्या 8 वेगवेगळ्या प्रकारच्या हुडी खिलार प्रेमींसाठी उपलब्ध आहेत. यामध्ये लाल, रॉयल ब्ल्यू, ऑलिव्ह ग्रीन आणि मरून रंगाच्या हुडी तुम्हाला 1199 रुपयात मिळतील, तेही घरपोच. याशिवाय 4 वेगवेगळ्या प्लेन रंगात देखील उपलब्ध आहेत की ज्यांची किंमत 999 रुपयात मिळतील, तेही घरपोच. बुकिंग फक्त पुढचे काही दिवसच चालू आहे. चला तर मग आत्ताच बुकिंग करा. अधिक माहितीसाठी आत्ताच खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा. धन्यवाद. खिल्लार महाराष्ट्राची शान. खिल्लार महाराष्ट्राची शान.